कोल्हापूर जिल्हा मुस्लिम समाज बांधवांनी आरोग्य विभागाला दिला 60 लाखाचा निधी। कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत 60 लाख रुपयांची मदत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य विभागाला केली असून मी राज्य शासनातर्फे धन्यवाद देतो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज येथे केले। याबाबतची माहिती अशी की राज्यात व देशात तसेच पूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे। कोरोना विषाणूशी लढताना राज्य शासन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। याच अनुषंगाने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशास अधीन राहून रमजान सण साजरा करावा व सरकारला सहकार्य करावे असे आवाहन राज्यातील मुस्लिम समाज बांधवांना केले होते। राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य शासनाच्या मदतीला कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाज धावून आला आहे। येऊ घातलेल्या रमजान महिना उत्सवाने साजरा करण्याऐवजी अत्यंत साधेपणाने साजरा करून त्यातील बचत झालेल्या रकमेतून महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील IGM रुग्णालय इचलकरंजी यांना मुस्लिम समाज इचलकरंजी यांनी 30 लाख रुपये तर बैतुल माल कमिटी कोल्हापूर यांच्याकडून CPR रुग्णालय कोल्हापूर या शासकीय रुग्णालयास 30 लाख रुपये ICU युनिटसाठी देऊन मुस्लिम समाज बांधवांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी दिलेल्या या योगदानाबद्दल मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांचे आभार व्यक्त केले आहेत। नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ।